संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी C-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. यात 15 कमांडो हुतात्मा झाले, तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला आहे. नक्षलवाद्यांनी मार्गावर IED स्फोटके पेरून ठेवली होती. जांभूरपाडा गावाजवळ हा हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी भूसुरुंग करून केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानातील मेहकर येथील एक जवान स्वर्गीय राजू नारायण गायकवाड यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणल्यानंतर दर्शनार्थ शहरातून शोकयात्रा काढण्यात आली. स्मशानभूमीत काही वरिष्ठ अधिकारी व राजकीय पक्षनेते यांनी पुष्पचक्र अर्पण केली. यामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री श्याम उमाळकर, प्रदेश सरचिटणीस माननीय लक्ष्मण घुमरे, पक्षनेते माननीय कासमभाई गवळी, नगराध्यक्ष यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन शासकीय इतमात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. त्यानंतर अधिकारी आणि राजेंद्र शिंगणे यांनी स्वर्गीय राजूच्या कुटुंबियांची भेट घेतली.